आज गळे काढणाऱ्यांनी 2007 ते 2014 साला दरम्यान काय केलं, आयएफसी वरून आजही मुंबईत शक्य आहे तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता, मात्र तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात, नुसता शिमगा करू नका, केंद्राला सांगा, केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा. 2014 पर्यंत तेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी हा प्रस्ताव सादर केला ना केंद्रातील कोणत्याही सरकारनं, त्यामुळं आयएफसी सेंटर गुजरातला गेल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. माननीय शरद पवार साहेबांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करणं एवढा मी मोठा नाही. ज्या पद्धतीची भावना माननीय पवार साहेबांनी त्या पत्रात मांडली आहे की मुंबईमध्ये आयएफएससी सेंटर होणं हे देशाला आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला सुद्धा भूषणावं आहे, भारतीय जनता पक्ष त्याच मताचा आहे. पण आज मुद्दा समोर हा आहे की ज्या वेळेला आपला एक प्रस्ताव दुर्दैवाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2007 ते 2014 कालावधीमध्ये मांडला गेला नाही, तत्कालीन केंद्र सरकारने त्याचा प्रस्ताव घेतला सुद्धा नाही, अशा वेळेला आज 2015 साली दिलेला प्रस्ताव हा केंद्रासमोर प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी आज तो 2015 साली दिलेला प्रस्ताव तत्कालीन फडणवीस सरकारने त्याच्या मंजुरीचा प्रयत्न करणे काळाची आवश्यकता आहे, एवढीच माझी त्यातली प्रतिक्रिया आहे. राहता राहिला विषय काँग्रेस आणि शिवसेनेचा, त्या दोघांनी स्वतःचं हसं करून घेतलंय, कारण या विषयावर तर त्या त्या वेळेला भूमिका काँग्रेस आणि शिवसेनेने निभावलीच नाही आणि म्हणून मुंबईकरांचं नुकसान झालंय. पण आता सर्व पक्षांनी 2015 प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न करावा. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.